सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये ढोलकीच्या तालावर लोकोत्सव रंगला असून लावणी आणि लोकनृत्य स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आज ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या बोलावर नुसतं रंगून गेलं. 101 लावण्यांनी वातावरण नुसतं भारावून गेलं. निमित्त होतं लोकोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय लावणी आणि लोकनृत्य स्पर्धेचं. लावणी स्पर्धेत सातारची निकिता कांबळे प्रथम आली तर लोकनृत्य स्पर्धेत इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ग्रुपने प्रथम क्रमांकाची बाजी मारली. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या भव्यदिव्य लोकरंगभूमीवर आज सकाळी लावणी आणि लोकनृत्य स्पर्धांना सुरुवात झाली.